राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणातले सगळ्यात हिंसक घटना म्हणून ओळखल्या गेलेल्या बीडमधील जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 250 जणांना या प्रकरणी अटकही झाली आहे. पण इतक्या मोठ्या जाळपोळीमागे नेमके सूत्रधार कोण होते, कुणाच्या सूचनांनुसार जाळपोळ केली गेली, याचं उत्तर मात्र बीड पोलीस अद्यापही शोधू शकले नाही आहेत. पाहूया एक रिपोर्ट. 30 ऑक्टोबर 2023 बीड जिल्ह्याच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस. मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागलं आणि एका मागोमाग एक राजकीय नेत्यांची घरं जाळली गेली. महिना उलटत आलाय, पण बीडमधल्या या जाळपोळीचे खरे सूत्रधार कोण या प्रश्नाचं उत्तर पोलीस अजूनही देऊ शकलेले नाही. बीडच्या त्यातल्या त्यात या सर्व प्रकरणात आणि माजलगावच्या प्रकरणात अगदी सायबर पासून याच्यातला सगळ्यात मोठा मास्टर माइंड कोण आहे, यामध्ये फार मोठं षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे. 30 ऑक्टोबरच्या रात्री मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यात जाळपोळ केली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांचं कुटुंब घरात असताना बंगला पेटवून दिला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं आणि तिथंही तोडफोड केली. पण इतकं सगळं करायला जमाव एकत्र आला कसा, त्यांना सूचना कोणी दिल्या, जमावाच्या इतक्या टोळ्या तयार झाल्या कशा, हा हल्ला ही जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की ठरवून केलेली कृती होती, इतक्या मोठ्या हल्ल्याचा पोलिसांना अंदाज कसा नाही आला, यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर पोलीस देऊ शकलेले नाही. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कुठेतरी वाद निर्माण व्हावा अशा पद्धतीने याचं प्लॅनिंग होतं का? मग शिरसागरांच्या घरावर जाळपोळ होत होती, पोलीस अधिकारी तिथं होते, पण कोणालाही त्यांनी सांगितलं नाही की बाजूला हो, हे करू नका. अशा पद्धतीने पोलीस ताकद असताना सुद्धा त्यांचं काम होतं की शांतता असावी, तरी सुद्धा ते जर काहीच करत नव्हते तर मग त्यांना वरून कुणी सांगितलं होतं का, असाही प्रश्न तिथे असणारे बीडचे नागरिक करत आहेत. बीड पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत जवळपास 250 लोकांना अटक केली, यामध्ये 17 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अटक केलेल्यांमधील काही जण मराठा समाजाचेही नाही, मात्र अटक केलेले सगळेच जण फक्त बीड जिल्ह्यातले. शिवाय हल्ले करण्यासाठी 10 टोळ्या कार्यरत होत्या असंही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. आतापर्यंत 254 लोकांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि अजूनही अटक सत्र हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता जे अटक होण्याचं जे प्रमाण आहे ते जे या पूर्ण घटनेमध्ये ॲक्टिव्ह रोल ज्यांचा होता, अशी लोक जी फरार झाली होती ती आम्हाला शोधण्यामध्ये यश मिळत आहे. एखाद्या मागणीसाठी आंदोलन होणे, जमाव संतप्त होणे, तोडफोड होणे अशा घटना आपल्या राज्यात नव्या नाहीये. पण मुलंबाळं राहत असलेलं घर जमावानं पेटवून देणं हे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊच शकत नाही. संतप्त जमाव या नावाखाली अशी दहशत पसरवण्याचे प्रकार महाराष्ट्रात इतरत्र होऊ द्यायचे नसतील तर बीडचे सूत्रधार पोलिसांना शोधावेच लागतील. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.